पोटातलं काढून घेण्याकरता तिथे जातात. आणि माणूस पोटातलं म्हणणं तेव्हा तुमच्याकडे व्यक्त करतो जेव्हा तुम्ही त्याला विश्वासात घेता, ना की आपलं उद्धटपणाने ज्ञान त्याच्या अंगावर लादलं की तो माणूस पण उद्धट होतो, आपल्या भोवती कवच निर्माण करतो आणि खरं कधी बोलत नाही. माझ्याकडे अण्णा हजारे सारखी गृहस्थ, म्हणजे अण्णा हजारे सारखी गृहस्थ म्हणजे ब्रॅकेट मध्ये याचे कौतुक वगैरे नाहीये, साधं म्हणजे अण्णा हजारेच्या वयाचे त्यांच्या सारखे, म्हणजे नंतर जे झालं ते सोडून द्या. 2006 मी त्यांचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला होता, मी त्यांच्या आयुष्यात 3 इंटरव्ह्यू घेतले, एक जाहीर इंटरव्ह्यू मॅजेस्टिक गप्पांमध्ये घेतला होता, तेव्हा पण ते मनातलं बोलले. मी म्हटलं अण्णा भूक नाही का लागत, म्हणजे ते त्यांचं ते महान उपोषण व्हायचं होतं 2011. गमत अशी की त्यांचा ब्लॉगर मी झालो तेव्हा त्यांनी मला, मी ब्रॅटिस्लावा मध्ये होतो, तर अण्णा तिकडून ते आले डायरेक्ट, त्यांना ते अनुभव आला दिल्लीत, त्यांना जवळपास शहीद करत होते पण ते वाचले. आणि ते रात्री उठून मेधा पाटकरना बरोबर घेऊन आले बघा राळेगण स्थिती, तेव्हा अण्णा घाबरले होते, म्हणजे शॉक बसला होता त्यांना की हे काय बरोबर नाही, म्हणजे त्यांना जबरदस्तीने एका पॉइंट नंतर उपोषण रेटलं जात होतं त्यांच्यावर, अंगावर होतं. म्हणजे तेव्हा मी स्लोवाकियात होतो, ब्रॅटिस्लावाला होतो, मी आल्यावर लगेच अण्णांना भेटलो, मग म्हणाले काहीतरी, मग त्याच्यातून जाऊन लॉक सुरू झालं, ती जाऊ ती गोष्ट बाजूला ठेवू. पण 2006 जो इंटरव्ह्यू घेतला होता मी त्यांचा, तर तेव्हा अण्णांना विचारलं, अण्णा तुम्ही उपोषण करता तेव्हा तुम्हाला, तेव्हा ते महाराष्ट्रापुरतच माहित होते अण्णा, महाराष्ट्राला माहित होते पण देशात एवढे पॉप्युलर एवढे माहित होते, फक्त देशात त्यांनी एक केलं होतं की माहितीच्या अधिकारच्या कायद्यासाठी लढा सुरू वाटला होता. तर तुम्हाला असं खावसं नाही का वाटत, तसे पहिले 3 दिवस म्हणजे भयंकर भूक लागते आणि भजांचा वास तर सहन होत नाही, म्हणजे अजून इथे संपलं नाही. त्यांचा इंटरव्ह्यू धुनमस्त प्रवासी आणि मी नावाचं पुस्तक माझं आहे आता आलेलं, त्याच्यामध्ये तो इंटरव्ह्यू आहे. मी म्हटलं अण्णा लग्नविन करावं असं वाटलं असेल नाही तुम्हाला, पण अण्णा म्हणले वाटलं, वरात जायची ना तेव्हा झालं मनात जाम व्हायचं. तुम्ही लक्षात घ्या की त्याला जर मी विश्वासात घेऊ शकलो नसतो, म्हणजे मी खरंच घ्यायचो मनापासून घ्यायचो, म्हणजे मी असं काही खोटेपणा नाही करायचो, कधीच नाही केलं कोणाशी. आणि मी आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यात मी इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे ज्या प्रकारचं पत्रकारितेची सगळी रंग पाहिले, मी आयुष्यामध्ये माझा फोन कधी रेकॉर्ड नाही केला, रेकॉर्डर आल्यानंतर सुद्धा कधीच नाही, कारण इट्स अ ब्रीच ऑफ ट्रस्ट. पत्रकार म्हणून सुद्धा हे लक्षात ठेवा, कितीही मोहा पडला की हा पुरावा म्हणून कायम राहतो, तरी सुद्धा कोणताही माणूस तुमच्याशी फोनवर बोलतो ना ते रेकॉर्ड करणं हा ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे. मी म्हणतो, मी समजतो स्वतः, हे माझं मूल्य आहे, तुम्ही पाळा किंवा न पाळा, पण माझं मूल्य आहे की माणूस करप्ट होतो ज्या क्षणी समोरच्या माणसाचा रेकॉर्ड करतो, तो करत असेल किंवा नाही हा तुमचा प्रश्न नाही. मी आयुष्यात ते ACR नावाचा आता प्ले स्टोअर मधून लगेच तुम्ही डाउनलोड करून रेकॉर्ड करू शकता, मी कधीही रेकॉर्ड केलं, मी जर रेकॉर्ड केला असतं ना तर अख्खा देश मी हलवला असता, इतकं माझ्याकडे मटेरियल आलं असतं, पण मी कधीही रेकॉर्ड केलं. तर समोरच्या माणसाला खराखुरा विश्वासात घ्यावं, मग तो बोलतो खरं. माझ्याकडे एवढ्या लोकांनी एवढ्या प्रकारचे कबुली जबाब दिले आहेत की तुम्ही कल्पना करू शकणार, म्हणजे तुम्ही ऑन रेकॉर्ड आहेत ते, म्हणजे आता त्याचे चॅनलमध्ये ETV तर आता 3000 एपिसोड पडलेले आहेत, खरं तर तुम्ही ऑगस्टमध्ये जाईन तेव्हा काही त्यातले महत्वाचे कबुली जबाब घेऊन येईन. पण हे सगळं जे आहे ते तुम्ही त्यांच्याशी बोलल्याशिवाय होत नाही, तुम्ही तुमच्याशी बोललात तर तुम्हाला राग येत राहणार समोरच्या, कारण जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलता, म्हणजे शेवटचं सांगतो सूत्रसंचालक म्हणून, ज्ञान नसतं, वाचन नसतं, चिंतन नसतं, मग तुम्ही स्वतःशी बोलायला लागता, म्हणजे त्याला बोलता उद्देशून पण ते स्वतःशीच बोलत असता, तेव्हा तो काही बोलला तरी तुम्हाला राग यायला लागतो. आणि जे तुमचं निष्कर्षापर्यंत पोहोचणं आहे ते जर झालेलं असेल आणि तुमच्या निष्कर्षाच्या विरोधी निष्कर्ष तो मांडत असेल तर तुम्ही तिथे युद्धच करता आणि तो पराभव आहे सूत्रसंचालकाचा. हे तुमचं काम नाही, तुम्हाला जे युद्ध करायचं ते कागदावर करा, ते शाश्वत आहे, टिकणार आहे आणि निसंदिग्धपणे तुम्ही युद्धाला उतरा, रिस्क घ्या, तो खेळ खेळा, तुमच्या कणागिरी आढळेल दिसू दे. तिथे इंदिरा गांधी गेल्यावर 40 वर्षांनी हिंदू सरकार नावाचं चित्रपट काढणं सोपं आहे, 75 ते 77 या काळात काढून दाखवा. ज्यांनी किस्सा कुर्सी का काढला त्यांना मानलं पाहिजे आपण, तो येऊ शकला नाही. आणि पण म्हणजे या प्रकारच्या गोष्टी घडत असतात सतत जगामध्ये. माझा मुद्दा हा आहे की माझा मधुर भंडारकर आवडता दिग्दर्शक आहे, तुम्ही अशा अर्थाने घेऊ नका, आणि तो चित्रपट चांगला पण असेल मला आवडेल कला म्हणून ठीक आहे. मी असं म्हणतो की त्याला जेव्हा तुम्ही पॉलिटिकल अँगल दिला तेव्हा हा मुद्दा महत्वाचा होतो. तुम्ही जर सूत्रसंचालक म्हणून त्या संदर्भात काही विचारायला गेलात तर हे मुद्दे खूप महत्वाचे ठरतात. परत
ज्ञान प्रेझन्स ऑफ माइंड चिंतन मनन वाचन माणसांना वाचणं स्वतः एकांतात राहण्याची सवय असणं आणि एकांताचा कंटाळा येऊन धाव कुठेतरी धावणं म्हणजे चित्रपट पाहायला मॉलमध्ये गेला मित्रमैत्रिणींना बोलवलं हे सगळं न करता शांत बसून विचार करायला आपलं मन खाली बसवायला शिकणं ही सूत्रसंचालनाची खरी कला आहे. सूत्रसंचालन ही कला आहे. तेव्हा तुम्ही सूत्रसंचालन करू शकता जेव्हा मधली जी सत्ता आहे पॉवर आहे तुमच्या आणि ज्याच्याशी बोलता त्याच्यामधली ती तुम्ही देऊन टाकता त्याला. ती पॉवर जेव्हा त्याला देता तेव्हा तुम्ही पॉवर देणारा मोठा की घेणारा मोठा. ती दान दिली तुम्ही पॉवर तुम्ही मोठे होता पण त्याला खूप धाडस लागते खूप हिंमत लागते खूप ज्ञान लागतं खूप चिंतन लागतं आणि मुख्य म्हणजे स्वतःवर खूप विश्वास लागतो. तो तुमच्यामध्ये आला तर तुम्ही काळाच्या पडद्यावर सूत्रसंचालक किंवा टेलिव्हिजनच्या पडद्यावर कोणताही रोल अदा केला तरी काळाच्या पडद्यावर तुमचा अमिट ठसा उमटणार. तसं जर तुम्ही नाही केलं तर ज्या दिवशी तुम्ही दिसायचे बंद होता त्याच्या अगोदरच लोक तुम्हाला विसरलेले असणार. किंबहुना तुम्ही दिसाल या भीतीने त्या चॅनलच्या वरनं उडी मारून लोक पुढच्या चॅनलवर जातील असं करू नका. मला वाटतं मला दिलेला सवाद हा संपलेला आहे. डूज आणि डोंट्स मी सांगितल्या या पलीकडे सांगण्यासारखं खूप आहे पण तुमच्याकडनं येऊ दे मग आपण बोलू शकतो. आणि मला अशी इच्छा आहे की तुम्ही सगळेजण जर आहे तर सर्वांना पोटं आहेत भूका लागणार वगैरे सगळं सगळं देते पण तुम्ही सगळेजण उपस्थित राहा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आणि पुढचं पुष्प येईल तेव्हा पण मग राहाच म्हणजे त्याच्याबद्दल मला काय म्हणणं नाही पण माझा काटा पण सहन करा तो संध्याकाळी काढला जाईल. तोपर्यंत आपण सगळे बोलू आणि मी व्यक्तीशी बोलतोय समुदायाशी नाही. तुम्ही म्हणजे एक असं माझं काही गणित नाही प्रत्येक व्यक्तीशी स्वतंत्र बोलतोय त्यामुळे प्रश्नोत्तर जेव्हा होतील तेव्हा तो संवाद समोरासमोर होईल. मुद्दा असा आहे मी तुमच्याकडनं ज्ञान घेईन मी तुमच्या तुम्हाला ज्ञान देईन मी कदाचित कचरा देईन तुम्ही ज्ञान द्याल कधी मी ज्ञान देईन तुम्ही कचरा द्याल चालेल डील आहे. ओके आता मी इथे थांबतो आणि कोणतेही भाषण संपवताना कोणती तरी घोषणा करण्याची पद्धत आहे तसं न करता तुम्हाला सर्वांना चिंतन मनन वाचन करण्याची एकांत लाभो आणि स्वतःशी बोलण्याची सवय स्वतःला कमी होत जाओ आणि मन समुद्रासारखं स्थिर हो अशी मी प्रार्थना करून थांबतो.